अस्सलाम वालेकुम मित्रांनो, मी मोहम्मद अरकान आपले सहर्ष स्वागत करीत आहे आपला यूट्यूब चॅनल वर। मित्रांनो, सरकारी नोकरीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। शासनाने बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेली तलाठी भरती अखेर जाहीर केली आहे। राज्यामध्ये तलाठी भरतीच्या 4625 जागा भरण्यात येणार असून दिनांक 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत तलाठी भरती परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट आयोजित करण्यात आली आहे। मित्रांनो, तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो उमेदवारांना अखेर दिलासा मिळाला असून आता तलाठी भरती 2023 मार्ग मोकळा झाला आहे। मित्रांनो, या संदर्भात शासनाने प्रारूप जाहिरात प्रसिद्ध केली आहे। त्यानुसार तलाठी भरती राज्य स्तरावर mahabhoomi.government.in या संकेतस्थळावरून राबविण्यात येणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागांतर्गत तलाठी या पदाच्या सर्वांगातील एकूण 4625 जागाची सळस सेवा भरती करण्यात येत आहे। मित्रांनो, सदरची भरती जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाकडून दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते दिनांक 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्हे केंद्रावर ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेट परीक्षा घेण्यात येणार आहे। मित्रांनो, जे तलाठी भरती तपशील आहे ते बघा। पद तलाठी विभाग महसूल व वन विभाग, एकूण पदे 4625, पगार 25,500 ते 81,100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे दे इतर भत्ते। मित्रांनो, आवश्यक शैक्षणिक पात्रता, मान्यप्राप्त विद्यापीठाची पदवी, शासनाने वेळोवेळी विविध केल्यानुसार संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक, MSCIT, CCCE, मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। मित्रांनो, आवश्यक वयोमर्यादा, खुला प्रवर्ग 18 ते 36 वर्ष, मागा सवर्गीय प्रवर्ग 18 ते 43 वर्ष, खेळाडू उमेदवार 18 ते 43 वर्ष, दिव्यांग उमेदवार 18 ते 45 वर्ष, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त 18 ते 45 वर्ष, माजी सैनिक 18 ते 45 वर्ष, स्वतंत्र सैनिकाचे पाल्ये 18 ते 45 वर्ष, पदविधारक अंशकालीन प्रवर्ग 18 ते 55 वर्ष। मित्रांनो, परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम। तलाठी परीक्षेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असून ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने ही परीक्षा असेल तर खालील अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल। मित्रांनो, मराठी 25 प्रश्न 50 मार्क, इंग्लिश 25 प्रश्न 50 मार्क, अंगणित व बुद्धिमत्ता 25 प्रश्न 50 मार्क, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 मार्क, इतरांनो एकूण 100 प्रश्न 200 गुण। मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आतापासूनच तयार ठेवा, म्हणजे ऐन वेळेवर धावपळ होणार नाही। मित्रांनो, अर्जातील नावाचा पुरावा SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचे पुरावा, मित्रांनो सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचा वेध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, मित्रांनो अंशकालीन पद्धतीवर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, मित्रांनो आराखीव महिला, महास्वर्गीय आधू व खेळाडू दिव्यांग सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पद्धतीवर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र, मित्रांनो SSC नावात बदल झाल्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, विहित नमुन्यातील अनुभव प्रमाणपत्र, MSCIT प्रमाणपत्र अथवा शासन मान्य। मित्रांनो, महत्त्वाच्या तारखा, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी जून 2023 ते जुलै 2023, मित्रांनो ऑनलाईन शुल्क भरण्याचा कालावधी जून 2023 ते जुलै 2023, हॉल तिकीट ऑगस्ट 2023, मित्रांनो परीक्षाचा दिनांक 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023। मित्रांनो, जाहिरातीमध्ये बदल होण्याचे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत, त्यामुळे अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलवर भेट देत राहा। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। वस्सलाम।